नमस्कार मी विनीत भाऊ स्वागत करतो आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनल विनिस्टॉक वर तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगची संपूर्ण शेड्यूल रा हे आता जाहीर झालेलं आहे म्हणजे कॅप राऊंड वनची ऑप्शन फॉर्म फिलिंग केव्हा सुरुवात होणार आहे याचा रिझल्ट केव्हा रंगणार आहे कॅप राऊंड टू कॅप राऊंड थ्री त्यानंतर काउन्सिलिंग राऊंड हे नेमकं काय असतं याचा संपूर्ण शेड्यूल काय आहे हे संपूर्ण काही माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं मात्र विसरू नका तर बघा विद्यार्थी मित्रांनो सर्वात पहिले तुम्हाला तुमच्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे आणि त्यानंतर इम्पॉर्टंट या तुम्हाला एक अशा प्रकारची विंडो दिसेल तर बघा विद्यार्थी मित्रांनो मी सर्वांना हा शेड्यूल वगैरे माहिती असेल कारण दहा तारखेला आपली ऍडमिशन फॉर्म म्हणजे रजिस्ट्रेशन फॉर्म भरायची सुरुवात वगैरे झाली होती त्यानंतर सत्तावीस तारखेला लागली तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि अठ्ठावीस एकोणतीस तीस या तीन दिवसामध्ये जर तुमच्या प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये जर तुमची कॅटेगरीमध्ये काही चेंज झाला असेल किंवा तुमचे डिप्लोमाचे मार्क दहावीचे मार्क यांमध्ये मा काही समजा चेंज वगैरे आढळून आला असेल किंवा काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे काही बाकी असतील त्या ठिकाणी काही परफॉर्मा किंवा समजा रिसिप्ट वगैरे अपलोड केली असेल तर के या सर्व गोष्टी ज्या आपण काही तुमच्या मिस्टेक वगैरे झाल्या असेल ना या सर्व काही करेक्ट करण्यासाठी योग्य ते दुरुस्त करण्यासाठी अठ्ठावीस एकोणतीस तीस हे तीन दिवस तुम्हाला दिलेले आहे जर तुम्ही या ठिकाणी अप्लाय वगैरे करशाल तुम्ही सर्व तुमच्या दुरुस्ती वगैरे करशाल कारण एक तारखेला लागणार आहे फायनल मेरिट लिस्ट आणि फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर तुम्ही कोणत्याही प्रकारचा चेंज करू शकणार नाही ठीक आहे चला आणि लगेचच दोन नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे तुमची कॅप राऊंड वन साठी ऑप्शन फॉर्म फिलिंग म्हणजे दोन नोव्हेंबरपासून तर चार नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला तुमची ऑप्शन फॉर्म भरायची आहे म्हणजे तुम्ही तीनशे कॉलेजेसच्या आसपास टाकू शकता आणि यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन फॉर्म भरताना कोणकोणत्या काळजी घ्याव्या कोणकोणत्या प्रकारच्या गोष्टी आपल्या डोक्यात लक्षात ठेवायला गेल्या पाहिजे सर्व इम्पॉर्टंट ट्रिक्स टिप्स या संपूर्णसाठी मी व्हिडिओ ऑलरेडी बनवलेले पण आहे आणि यापुढे सुद्धा बनवणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण कोणतीही गोष्ट तुमच्याकडून सुटता कामा नाही ठीक आहे चला आता सात तारखेला लागून जाईल तुमचा कॅपराउंड वनचा अलॉटमेंट लिस्ट म्हणजे बघा कोणत्या विद्यार्थ्याला कोणतं कॉलेज मिळालं हे सर्व काही सात नोव्हेंबरला क्लिअर होऊन जाणार आहे आता बघा विद्यार्थी मित्रांनो आठ तारखेपासून तर दहा तारखेपर्यंत या ठिकाणी तुम्हाला तुमचं कॅपराउंड वनला मिळालेलं जे पण काही कॉलेज वगैरे आहे सीट ऍक्सेप्ट स्टेटस हे तुम्हाला करेक्ट वगैरे करायचं आहे आता हे काय असतं जर समजा तुम्हाला पहिलंच कॉलेज म्हणजे ऑप्शन फॉर्म भरताना जे पहिलं कॉलेज तुम्ही टाकलं होतं हेच कॉलेज जर तुम्हाला मिळालं ना तर हे तुम्हाला घ्यावं लागेल कारण ते होऊन जातं ऑटो फ्रीज ते होऊन जातं ऑटो फ्रीज म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सीट ॲक्सेप्ट करायचं आहे एक हजार रुपयाची सीट ॲक्सेप्टन्स फी तुम्हाला भरायची आहे आणि त्यानंतर लगेचच काय त्यानंतर लगेचच तुम्हाला कॉलेजला जाऊन सर्व सर्व डॉक्युमेंट्स वगैरे सादर करून त्या ठिकाणी आपले ॲडमिशन कन्फर्म करायची आहे हे तर झालं आता दुसरा पॉईंट म्हणजे काय की ज्या विद्यार्थ्यांना पहिलं ऑप्शन सोडून इतर कोणतं ऑप्शन लागलं असेल म्हणजे दुसरं तिसरं चौथं दहावं पंधरावं विसावं कितवंही ऑप्शन लागलं असेल पहिला सोडून तर असे विद्यार्थी सेकंड राऊंडला ट्राय करू शकता म्हणजे कसं की फर्स्ट राऊंडला मिळालेलं कॉलेज त्यांचं सेफ राहील पण ते सेकंड राऊंडला अप्लाय वगैरे करू शकता मग अशा विद्यार्थ्यांना नॉट फ्रीज ऑप्शन फॉर बेटरमेंट यावर क्लिक करायचं आहे एक हजार पाच रुपये नव्वद पैशांचं पेमेंट त्यांना करायचं आहे आणि हे सर्व केल्यानंतर बघा लगेचच ते सेकंड राऊंडसाठी इलिजिबल असतात ठीक आहे आणि बघा विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना कोणतं कॉलेजेस मिळालं नाहीये अशा विद्यार्थ्यांनी पुन्हा नव्याने सेकंड कॅप राऊंडसाठी फॉर्म वगैरे फिल अप करता येईल त्यांना ठीक आहे चला तर बघा विद्यार्थी मित्रांनो कॅप राऊंड टू ची स्टार्टिंग होणार आहे तुमची अकरा नोव्हेंबर पासून म्हणजे बघा अकरा नोव्हेंबरला काय होईल माहिती आहे का की सेकंड कॅप राऊंडसाठी किती उर ले ले सीट उरलेले आहे हे सर्व सीट मॅट्रिक हे डिस्प्ले वगैरे होऊन जाईल अकरा तारखेला आणि बारा तारखेपासून तर चौदा तारखेपर्यंत था, तुम्हाला कॅपराउंड टूचा ऑप्शन फॉर्म फिलअप वगैरे करायचा आहे यावेळेस तुम्हाला नव्याने ऑप्शन फॉर्म फिलअप करता येईल असं काही नाही आहे की फर्स्ट कॅपराउंडचे सर्व कॉलेज तुम्हाला टाकावं लागतील असं काहीच नाही आहे तुम्हाला पूर्णपणे नवीन फॉर्म वगैरे हा भरावा लागेल फक्त ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट राऊंडला एखादं कॉलेज वगैरे मिळालं असेल ना ते सेकंड कॅप राऊंडला सर्वात शेवटी ऑटोमॅटिकली येऊन जातं म्हणजे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी नॉट फ्रीज केलं असेल ना अशा सर्व विद्यार्थ्यांचं जे पहिल्या राऊंडला मिळालेलं कॉलेज आहे हे शेवटी जसं जसं होऊन जाईल म्हणजे जा 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 सेकंड राऊंडला जर समजा एखादं कॉलेज मिळालं नाही तर फर्स्ट राऊंडला मिळालेलं कॉलेज त्यांचं सेफ असेल त्यांचं सेफ असेल ते कुठेही जाणार नाही पण जर पण बंज समजा बघा विद्यार्थी मित्रांनो बारा ते चौदामध्ये तुम्ही ऑप्शन फॉर्म भरला सोळा नोव्हेंबरला लागून जाईल तुमची कॅप राऊंड टूची अलॉटमेंट ज्या विद्यार्थ्यांना आता समजा सेकंड राऊंडला कॉलेज अलॉट झालं पहिल्यांदाच कॉलेज अलॉट झालं पहिल्या राऊंडला त्यांना कॉलेजच अलॉट झालं नव्हतं तर अशा विद्यार्थ्यांना पुन्हा सीट ॲक्सेप्टन्स स्टेटसवर क्लिक करायचे सर्व डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करायचे एक हजार पाच रुपये नव्वद पैशांचं पेमेंट करून त्यांना मस्त त्या कॉलेजला जाऊन ॲडमिशन वगैरे करायचं आहे कन्फर्म पण समजा असं जर झालं तर सेकंड राऊंडला एखादं कॉलेज वगैरे तुम्हाला मिळून गेलं पण तरी सुद्धा तुम्हाला नको नको असं असेल तुम्हाला पुढचा राऊंड ट्राय करायचा असेल तर पुन्हा तुम्ही नॉट फ्रीजवर क्लिक करून पुढचा राऊंड वगैरे ट्राय वगैरे करू शकता ठीक आहे आणि बघा विद्यार्थी मित्रांनो आता फर्स्ट राऊंडला तुम्हाला एखाद्या खाद कॉलेज मिळालं बरोबर आहे आता ते कॉलेज तर सेकंड राऊंडच्या वेळेस ऑटोमॅटिकली येऊनच जाईल आणि सेकंड राऊंडला तुम्हाला दुसरं नवीन कॉलेज मिळालं तर जे पहिल्या राऊंडला मिळालेलं कॉलेज तर हे कॅन्सल होऊन जाईल आणि सेकंड राऊंडला मिळालेलं कॉलेजला तुम्हाला ऍडमिशन वगैरे तुम्हाला घ्यावं लागेल किंवा जर तुम्हाला अजूनही वाटलं की नाही मला थर्ड राउंड सुद्धा करायचं आहे पुन्हा तुम्ही नॉट फ्रीज ऑप्शन फॉर वर क्लिक करून थर्ड राऊंड ट्राय करू शकता आता बघा विद्यार्थी मित्रांनो एकवीस नोव्हेंबरला थर्ड कॅप राऊंडसाठी जी पण काही सीट उरलेली आहे जे पण काही वॅकेंट सीट उरलेले आहे हे, हे सर्व काही डिस्प्ले होईल आणि बावीस नोव्हेंबरपासून तर चोवीस नोव्हेंबरपर्यंत कॅपराऊंड थ्रीसाठी ऑप्शन फॉर्म फिलअप वगैरे सुरुवात होऊन जाणार आहे ठीक आहे आणि बघा या कॅप राऊंड थ्रीची अलॉटमेंट लिस्ट लागणार आहे पंचवीस नोव्हेंबरला आणि सव्वीस तारखेपासून तर अठ्ठावीस तारखेपर्यंत तुम्हाला जायचं आहे त्या कॉलेजला कॉलेजला गेल्यानंतर तुमचं जे पण काही कॉलेज मिळालेलं असेल ना हे कॉलेज तुम्हाला ॲक्सेप्ट करावं लागेल कारण हा शेवटचा राऊंड आहे तिसरा राऊंड ठीक आहे त्यानंतर कॅप राऊंडची प्रोसेस ही आपली क्लोज होऊन जाईल बघा विद्यार्थी मित्रांनो आता तिघंही राऊंड वगैरे झालेले आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना सीटच मिळाल्या नाहीये किंवा ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन फॉर्म भरले पण त्यांनी व्हेरिफिकेशन केलेलं होतं असे विद्यार्थी किंवा ज्या विद्यार्थ्यांना पहिलंच कॉलेज मिळालं होतं आणि त्यांनी ते घेतलंच नाही असे विद्यार्थी म्हणजे जे पण काही उरले सुरलेले विद्यार्थी असतील ना अशा सर्व विद्यार्थ्यांचे स्पॉट राऊंड किंवा त्याला काउन्सलिंग सुद्धा म्हणतात त्याला फोर्थ राऊंडसुद्धा म्हणतात म्हणजे कसं नेमकं तर बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काय होईल माहिती का की ज्या पण काही उरलेल्या सुरलेल्या सीट्स वगैरे असेल ना ह्या न्यूजपेपरमध्ये किंवा वेबसाईटवर कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवर वगैरे सर्व काही डिस्प्ले करण्यात येईल आणि एक एकोणतीस नोव्हेंबर पासून तर चार डिसेंबरपर्यंत तुम्हाला काय करायचं माहिती का फर्स्ट कम फर्स्ट सर्व जो पहिले विद्यार्थी येईल त्याला त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन वगैरे दिलं जाईल आणि या ठिकाणी एक कंडिशन अशी आहे की कॉलेजमध्ये तुमचं ऍडमिशन होईल मॅनेजमेंटने आता मॅनेजमेंटने ऍडमिशन झालं म्हणजे काय की तुम्हाला ओपन कॅटेगरीमध्येच भरला जाईल त्यानंतर तुम्हाला स्कॉलरशिपचा लाभ वगैरे हो काही मिळणार नाही म्हणजे मॅनेजमेंट पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी ऍडमिशन वगैरे घ्यावं लागेल तर अशा करतो विद्यार्थी मित्रांनो हे संपूर्ण गोष्टी तुम्हाला सर्व काही समजल्या असेल आणि बघायला की ज्यावेळेस तुम्ही कॉलेजला ऍडमिशन करता जाशाल ना त्यावेळेस सोबत काय काय घेऊन जायचं याबद्दल मी संपूर्ण डिटेल व्हिडिओ बनवेलच पण बघा जे पण डॉक्युमेंट्स मी सबमिट वगैरे केलेले आहे ना हेड ओरिजिनल डॉक्युमेंट्स त्यानंतर याचे तीन तीन झेरॉकचे सेट त्यानंतर आपले पासपोर्ट साईज फोटो नंतर कॉलेजची ॲडमिशन फीज अशा संपूर्ण गोष्टी तुम्हाला घेऊन कॉलेजला जावं लागेल ॲडमिशनसाठी ठीक आहे तर अशा करतो विद्यार्थी मित्रांनो की हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तो परत धन्यवाद